प्रतिनिधी कसा असावा याचं उत्तर त्या शब्दातच दडलेलं आहे. जनसामान्यांसाठी धावणारा, त्यांच्या सोबत असणारा आणि मुख्य म्हणजे जनसामान्यांच्या गरजा ज्याला समजतात आणि त्या प्रश्नांचे उत्तर शोधायला जो समर्थ असतो तो नेता हाच खऱ्या अर्थानं लोकनेता असतो. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणातलं असंच एक नाव जे लोकांसाठी खणखणीत वाजवून घ्यावा असा बंदार उपाय आहे आणि या राजकारणात सावंतवाडी भाजपाचं खणखणीत नाणं सुद्धा आहे. ते म्हणजे अर्थातच विशाल परब. भाजपाचे युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष असणारे विशाल परब आज कुठल्या पदावर आहेत हे गाव खेड्यातल्या लोकांना ठाऊक नसेलही, पण विशाल परब हेच आपल्या अडीअडचणीला धावून येतात हा लोकांचा प्रचंड विश्वास आहे. सिंधुदुर्गच्या राजकारणात मर्यादित न राहता विशाल परब यांनी संघटनात्मक पातळीवर घेतलेली राज्य पातळीवरची झेप ही अजूनही जमिनीला घट्ट पाय रोवून उभी आहे आणि हेच नेतृत्व आता नव्या झंझावाताला सज्ज आहे. विशाल परब आज सावंतवाडी भाजपाची गरज आणि सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाची आशा का बनली आहे यावरच आपण आज सविस्तर बोलणार आहोत. नमस्कार, मी साईनाथ गावकर आणि तुम्ही पाहताय कोकणशाही. कोकणशाहीच्या मंचावरून आम्ही नेहमीच राजकारणाच्या नाही तर लोकांच्या मनातील मुद्द्यांवरती बोलत असतो. आजचा विषय विशाल परब जरी असला तरी हा मुद्दा सावंतवाडीतील जनतेचा चेहरा का बनलाय यावर एका प्रसंगाला का होईना सगळा विषय विस्तृतपणे मांडण्याचा प्रयत्न करतोय. सिंधुदुर्गच्या सामाजिक जीवनात अनेक कार्यक्रम घडत असतात, पण नुकताच एक कार्यक्रम घडला. कार्यक्रम समोर घडत होता पण सगळ्यांच्या नजरा या जमलेल्या गर्दीच्या डोळ्यात दिसत होता. निमित्त होतं सिंधुदुर्ग जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त विशाल परब यांनी एक दोन नाही तर तब्बल 6 रुग्णवाहिकांचं लोकार्पण केलं. आज सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ हा नेहमी चर्चेत असतो, पण तरीही मागची अनेक दशकं लोकांच्या प्राथमिक गरजांच्या पूर्ततेत हा मतदारसंघ मागे पडलाय. एकेकाळी जिल्ह्यातून लोक ज्या सावंतवाडीच्या रुग्णालयात उपचारासाठी येत असत त्याच सावंतवाडीत आज वैद्यकीय यंत्रणा मागे पडले हे वास्तव आहे. मात्र प्रश्न समोर दिसला की त्यावर उगाळत बसण्यापेक्षा त्याचं उत्तर काय हे शोधण्यावर विशाल परब यांनी लोकांनी ज्याची गरज आहे त्याचा प्राधान्यक्रम केला. एरवी जिल्ह्यात एखादी रुग्णवाहिका दिल्यावर त्याचा आठवडाभर समारंभ करणाऱ्या राजकारणात ज्या लोकांसाठी सगळं करतोय त्यांनी स्वतःहून केलेली गर्दी आणि त्याचं दुवे आज विशाल परबच सावंतवाडी भाजपाचं खणखणीत नाणं आहे हे सिद्ध करणार आहे. बदलचा पैसा खर्च करून इतरांच्या प्रसिद्धीसाठी झटणारे विशाल परब यांनी मागची 10 वर्ष जिल्ह्यात निष्काम युवा नेता ही स्वतःची बिरुदावली सार्थ केली. मच्छीमारांची जाळी तुटली की धावणारे विशाल परबच असतो आणि दिल्लीच्या राष्ट्रीय कार्यक्रमात सिंधुदुर्गाची मान उंचावणारे विशाल परबच असतात. स्वार्थासाठी उड्या मारणाऱ्या सावंतवाडीच्या राजकारणात निस्वार्थीपणे धाव घेणारा विशाल परब आज असंख्य माय भगिनींच्या आनंदाचं एक कारण बनलाय. त्यांच्या हक्काचा मुलगा भाऊ बनलाय. रुग्णवाहिका वाटप सोहळा हा राजकारणाचा किंवा प्रसिद्धीचा भाग नव्हता, तर मग मागची 5 वर्ष दोडा मार्ग वेंगुर्ला सावंतवाडी या तालुक्यात लोकांच्या सातत्यानं संपर्कात असलेल्या विशाल परब यांच्या संवेदनशील मनातील ती अर्थसाद होती. कधी दहशतवादाचा बागुलबुवा कधी भावनिक हात यांच्या पल्ल्यात सावंतवाडी मतदारसंघ पुढे का जात नाही. एका बाजूला असणारा दोडा मार्ग तालुका जो नैसर्गिक संपत्तीचा आगार आहे आणि दुसरीकडे असलेला वेंगुर्ला जो श्रीमंतीचा सागर आहे. या दोन तालुक्यामधला सावंतवाडी जो कधी काळी व्यापार उदिमाची सोन्याने भरलेली घागर होता त्या तिन्ही तालुक्यांचा मिळून असलेला सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातलं मागील 10 वर्षातली घसरलेला प्रगतीचा आलेख आज लोकांच्या बोलण्यातून जाणवतोय. आणि त्याच वेळेला प्रत्येकाच्या जनसंपर्कात असलेले विशाल परब आज लोकांसाठी धडपडत आहेत.
राजकारणात तुम्ही गोड गोड बोलून नाव कमवू शकता हो, पण न बोलता तुम्ही लोकांचं केलेलं जनकल्याण लोकांसाठी पिढ्यानपिढ्या लक्षात राहतं, आणि नेमकं हेच काम आज विशाल परब करतायत. म्हणून लोकांनी शिक्कामोर्तब केलंय सावंतवाडीचा भाजपाचं खणखणीत नाणं म्हणजे विशाल परब. हे आज वेगळं सांगण्याची गरज आहे का? आज देशात आणि राज्यात वाढलेल्या भाजपाला सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात खऱ्या अर्थानं एका चेहऱ्याची गरज आहे. स्थानिक म्हणून कायम मतदारसंघाबाहेर राहणं आणि मतदारसंघात बाहेरून येऊन मी स्थानिकच आहे असा प्रचार करणं आज लोकांच्या अस्वस्थतेचं कारण बनलंय. समोर दिसणारा आपला विशाल हाच आपला माणूस आहे आणि तोच आमचा नेता आहे, ही गावागावात निर्माण झालेली भावना आजच्या घडीला विशाल परब यांच्या कामाची पोच पावती. आज सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात ज्यावेळी लोकांशी कोकणशाहीनं संवाद साधला, त्यावेळी आता लोकांना कागदावरचा छान छान आणि खोटं विकासाची रांगोळी नको आहे. त्यांना आपली फसगत झाली हे जाणवत आहे, आणि त्याचवेळी लोकांना भव्य देणारा आणि लोकांसाठी जे गरजेचं आहे ते प्रत्यक्ष करणारे विशाल परब यांच्या नावाचाच एकमुखी पर्याय आता भाजपासमोर आहे. अगदी स्पष्टच बोलायचं झालं तर तळ्याच्या मर्यादित आणि बांध्याच्या मर्यादित किंवा बंदरजेटीच्या मर्यादित आता लोकप्रतिनिधी नकोय. तिन्ही तालुक्यात ज्यांचा प्रत्यक्ष वावर आहे अशा विशाल परब यांच्या नावाची आता भाजपामध्ये चर्चा वाढू लागली. कोकणशाही आगामी विधानसभा निवडणुकांच्या निमित्तानं लोकांच्या मनातला संवादाचा चेहरा बनतोय. त्या निमित्तानं प्रत्येक मतदारसंघातल्या यशापयशाबद्दल आपण बोलणारच आहोत, पण आता निवडणुकीचं काउंटडाऊन सुरू झालंय आणि अशावेळी सावंतवाडीत भाजपाचं खणखणीत नाणं आता विधानसभेत जायला हवं ही लोकांची मागणी आहे, आणि जनतेनं शिक्कामोर्तब केलेली हीच गोष्ट आता संघटनात्मक पातळीवरून थेट राजकारणात येणं हीच गरज आहे आणि तेच वास्तव आहे. तुर्तास या विशेष विश्लेषणात इथं स्वल्पविराम. धन्यवाद. असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा. तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका.